अभ्यास करणाऱ्यांची मानदी यादी तयार झाली पाहिजे. याकरिता शिक्षक हे प्रभावी माध्यम आहे, तरच आविष्कारांची प्रयोगशीलता भारत देशाला महासत्ता बनवेल, अशी आग्रही भूमिका डिजिटल इंडियाचे सल्लागार ग्लोबल क्लासरूमचे संस्थापक संतोष तेलघटीटी यांनी मांडली. आणि नंतर इथे बसलेले सगळ्या इनोव्हेटिव्ह टीचर्सना, कारण तुमची किंमत काय आहे हे माणसांना अजून कळलेली नाहीये, आणि एक पुरस्काराने दोन पुरस्काराने हे अशा प्रकारच्या तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचं ते साध मिळालं असंही म्हणता येणार नाही, कारण की काका बोलले ते आणि इतक्या वयामध्ये ते सगळं हे करून ठेवणं, खरं म्हटलं तर हेच पूज्य आहे. आणि नंतर अशा लोकांना समोर आणणं गरजेचं आहे. आणि नंतर इनोव्हेटिव्ह टीचर्सची, एज्युकेटर्सची, सायंटिस्टची आणि विशेष म्हणजे कलाकारांची, साहित्यिकांची, सगळ्या गोष्टींची एक प्रकारचं मानदी याळी तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारेच भारत समृद्ध होणार आहे. भारत समृद्ध उगाच होणार नाही, मी तुम्हाला सांगतो.